नमस्कार। शालेय शिक्षणाबरोबर बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, व्यवहारज्ञान कलावे म्हणून आपले शिक्षक विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात। आपण मागे एकदा खाद्य मेळावा पाहिलाच होता, तर आज आपण परत एकदा खाद्य मेळावा पाहिला, ते म्हणजे माझ्या शाळेत। त्या प्राथमिक शाळेमध्ये आज भव्य असा खाद्य महोत्सव आहे। त्याला भव्यच म्हणावं लागेल, कारण ते विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे स्टॉलची देखील संख्या जास्त आहे। तर सर्वप्रथम आपण उद्घाटन पाहून घेऊया आणि हा आपल्या भव्य खाद्य मेळाव्याचा जी मौज मजा आहे ती आपण पाहून घेऊया। चला, मी समजा 20 घेतलं तर किती देशील? 6 देशील। पूर्ण गुळाच्या मानवाला तुला खर्च किती आला? अरे हो, खर्च किती झाला? म्हणजे काय कसं जातीचा कसं? अगोदर मान्यवरांना वगैरे भेटूया, प्रत्येकाचा स्टॉल पाहून घेऊया। समोर हा भला मोठा मार्केट दिसतो आपणास, आणि मेन म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये म्हणजे कचेरीमध्ये आलेलो आहे। या शाळेची ओळखच अशी कचेरी म्हणून आहे। कधी? 5-3-10-4 मग मला 20-10 देशील काय? ऑफर पाहिजे ना मला पहिले, आता ब्लॉगर आहे म्हणजे ऑफर पाहिजे का? आता आपण पाहतो, आता मला माझी लहानपणी आठवण झाली, मी देखील असाच वाटाय का? तो काय जोगड आहे रे? कशी आहे? अरे वा वा, येते थोड्या वेळ घ्यायला, जरा गरमी होत आता, थंडी वाजते ना जरा। तुझ्याकडे काय मित्रा? पकोड कसं आहेत? पकोड हा ठीक आहे। समोर एक आलोट गर्दी अशी आहे, आणि आता चला, आता साईडला पण एक स्टॉल दिसतात, आपण तिथून देखील येऊ। मित्रांनो, तुमच्याकडे काय दाखवत खरं मला? हा येतो थोड्या वेळात। कशी आहे बेल? 5 ना। आता या मित्राकडे काय एकदम मस्त आवडीचा पदार्थ भेटतो आपलं, काय मित्रा? पाणीपुरी। कशी आहे? 5-2। येतो येतो थोड्या वेळात। तुझ्याकडे काय? बघा, याने मस्त बोर्ड लावलेला आहे इथं 5-10 पर्यंत, आणि त्याने डॉलर मध्ये रेट दिलेला आहे मित्रांनी आपल्या बाजूला आहे। मित्र, तुझ्याकडे काय? वा वा, काय ते? अंडा ब्रेड आणि भजी। कसे आहे ते? अंडा ब्रेड कसा आहे? तर काय मित्रांनो, इडली आहे। अरे वा, चटणी वगैरे मिळेल का? नाही मिळेल ना। ओहो, तुमच्याकडे काय? साबुदाणा कसा आहे प्लेट? 10 रुपये। मग 20 रुपयाचे 3 प्लेट देतील काय? नाही, चांगली गोष्ट आहे। तुझ्याकडे काय? पुरी भाजी कशी आहे? मला आवडते जाम। 10 रुपयाला? अरे मस्त, एकदम स्वस्त आज। तुझ्याकडे काय? मोठ्यान बोल ना जरा, माझ्या प्रेक्षकांना आवाज कमी येईल। हा आता कसा आवाज आला जरा, प्रेक्षक घाबरला पाहिजे एवढा मोठा आवाज करायचा। हा तुझ्याकडे काय? कांदा भाजी। आणि भेल कोणची? माझी काय? 5 रुपये। आणि कांदा भाजी कशी आहे? 10 येतो थोडं। तुझ्याकडे काय? पावभाजी? अरे वा वा वा, बघ मला पावभाजी एवढी आवडते ना, आता मी बघली बघितलं सांगलं नाव नाही पावभाजी आहे म्हणून, येतो थोडं खायला मी काम। जर आपण पाहिलं तर आजूबाजूला भरपूर असा मोठा मार्केट आहे, कारण या मार्केटला मी आज नावं दिलंय भव्य मार्केट, भव्य खाद्य महोत्सव। आपण आता पाहत असतात ग्राहकांनी देखील भरपूर अशी गर्दी केलेली आहे, आणि काही आपले खवय्ये असतात, ते खवय्यांची देखील इथे आपल्या हजेरी दिसत आहे। बघा, आपण सगळीकडं दिसतात एकदम छान असतात, कारण स्टॉलेज एवढे मोठे आहेत, तर मला वाटेल की आज माझी शूटिंग पूर्ण होईल म्हणून। काय तुझ्याकडं? चायनीज बेल। तुझ्याकडं काय पदार्थ दाखवायचे असतात नेहमी?
दहा रुपयाला इडली आहे, दहा रुपयाच्या किती इडल्या? चार। मग मला पाच देशू काय? नाही मग चटणी फ्री आहे काय? मग नुसती चटणी पाहिजे। तुझ्याकडे काय? इडली। अरे दोघांचा इडलीचा एकाच ठिकाणी धंदा, मग कसा जास्त हवाचा कोणचा? असू दे काही काय। पप्पई हलवा दाखव मला जरा, पप्पई हलवा। वा मस्त। आणि या मुलीने बघा सुरुवातच भगवान श्री गणेशापासून केलेली आहे, म्हणजे कुठल्याही कामात सुरुवात श्री गणेशापासून त्यांनी केलेली आहे, छान गोष्ट आहे। तुमच्याकडे काय? पाणीपुरी। ओके थोड्याला देतो मी। मोये मोये रेस्टॉरंट। अरे वा, काय तुझ्याकडं? फ्रेंच फ्राईज। ओके अरे तुमच्याकडे काय आहे की नाही आम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही घेणार नाही। भुर्जी पाव। अरे वा वा, आपण जसं जसं पुढे पुढे येऊ तसं असे काही रिकामे स्टॉल देखील आहेत, म्हणजे ते बसण्यासाठी। काय रे मित्रा तुझ्याकडं काय आहे? अरे आपला ब्लॉगर मित्र आहे धन्य अनुज भाई। हा अनुज ज्यूस सेंटर। मित्राने सर्वांच्या आरोग्याचा विचार केलेला आहे। काय मग तुझ्याकडं कसा ज्यूस कसा आहे? दहा रुपये फुल। अरे मस्त, एक नंबर। आणि गावचे पत्रकार आपले मान्य श्री अजय साहेब शिवकर। पुढे आले मित्रा तुझ्याकडे काय दाखवतं खरा? वा वा कसे पोली? पाच रुपयाला दहा। आपला अजून एक मित्र भेटलेला आहे, त्या मित्राच्या घरातच आपल्याला यासाठी आमंत्रण आलं होतं। काय मित्र तुझ्याकडे आहे? शेवपुरी। नुसती शेवपुरीच आहे? हा ठीक आहे ठीक आहे, मस्त धन्यवाद। इथे मिसळ पाव दिसतो आपला, कसा आहे मिसळ पाव? दहा रुपये येते, लवकर लवकर हजेर लावले ते। तुझ्याकडं दिसतोय आणि गुलाबजाम दिसतोय। बघा पाच रुपयाचा दोन नग आहे, दहा रुपयाचं इकडे। काही ठिकाणी मस्त आपल्याला पोस्टर दिसतात, ते चायनीज घेल आहे। तसं पाहायला गेलं तर आपण संपूर्ण बाजार पाहिलेला नाही आहे, अर्धवट पाहिलेला आहे, कारण कसं आहे भाव बाजार एवढा मोठा आहे तर शूटिंग घेता घेता। नमस्कार सर, जर बाजार आपण पाहिला तर फारच मोठा असा बाजार आहे, त्यामुळे सर्व बाजार फिरणं जमत नाही आपल्याला, म्हणून आपण जसं असं मिळेल पण आपण सगळंच करूया, कारण सर्व मुलं आपलेच आहेत, आपल्या सर्वांसाठी चांगला उपक्रम करतात, तर त्यांचे बाईट घेणं फार गरजेचं आहे। काय मित्र तुझ्याकडं? अरे व्यापारी असा का एकदम सुस्त? व्यापारी कसा तडक पाहिजे, गिरायकांना अशी धडकी भरली पाहिजे। तुझ्याकडे काय? पावभाजी। अरे वा वा परी, तुझ्याकडे काय? अरे वा वा वा, सँडविच ब्रेड पिझ्झा। तुझ्याकडे काय? पॅटीस। कसा पॅटीस? पाच रुपयाला। तुझ्याकडे काय? इडली। थांब काय बघू दे, किंजल हरेश मात्रे सहावी, खमंग कांदे पोहे। खमंग आहेत? अरे वा मस्त। तुझ्याकडे काय? पावभाजी। ओके हा बाजार बघून आपल्या म्हणजे जे मोठमोठे फेस्टिवल होतात ते फेस्टिवल देखील फिके आहेत, कारण कसं आहे लहान ग्यांनी एवढ्या लहान वयात सुरू केलेली हे व्यवसायाचं प्रदर्शन आपल्याला तिथे पाहायला मिळते। काय तुझ्याकडं? शेवपुरी। काय? मिसळ पाव। मिसळ पाव कसा आहे? मिसळ पाव दहा रुपये। आता आणखी कुठं काय मिळतं बघूया, हे सगळं शेवटला बसले आहेत पण इथं। अरे काय तुझ्याकडं? वा डायरेक्ट गरमागरम मॅगी। अरे वा वा वा, बीच वरची मला आठवण झाली, खरंच सांगतो तुम्हाला। कसं आहे की हा आपला दुकान बघतो ना एकदम शेवटला आहे, कारण त्याही बरोबर त्याची काळजी घेतलेली आहे, कधी तर कशी आग पेटली जाते, कोणाला धक्का लागू नये म्हणून या आपल्या बहिणीने मस्त असा तिथे बाजूला तिथे हे केलेलं आहे, म्हणजे चांगलं आहे बाजूला त्यांनी व्यवस्था केलेली आहे। ती हे काय आहेत? लाडू। बाप रे,
जिभेला पाणी सुटलेलं आहे. चीज मॅगी, मटर मॅगी, शेजवान मॅगी, साधी मॅगी, लिंबू सरबत, पुरवा स्टॉल एक नंबर. कोण पुरवा आहे? तू काय पुरवा? अरे वा वा वा, मस्त आयडिया वापरतो मस्त. शेवटी मनात इच्छा पूर्ण झालेली आहे की मी कुठल्या तरी शाळेत जाणार आणि आपला वर्गमित्र मिळणार. होय, तसा आपला वर्गमित्र आपला तर आपला मित्र मेघनाथ कोळी, मान्य श्री मेघनाथ कोळी. आता तो श्री झालेला आहे ना, मी पण श्री झालोय, तो पण श्री झालेला आहे. आज बऱ्याच दिवसांनी माझा मित्र माझ्या शाळेमध्ये भेटतोय ना, तर मला फार मोठा आनंद होतो. मला शाळेमध्ये असताना माझा मित्र सागर हा आम्ही एकत्र खेळायला जाताना एकत्र खेळत होतो आम्ही. आणि चांगली स्पर्धा असली की काय कुठला शाळेमध्ये प्रोग्राम असला तर आम्ही एकत्र होतो. आणि शाळेमधले जे खेळ होते ते एकदम एवढं आवडत होतो ना, तर असं वाटतं का आम्हाला की ते शाळेमध्ये जाऊन बार बार यावी असं वाटतं आम्हाला. हो, आज आपण शाळेत शेवटी भेटलो, मस्त वाटतं. कुठल्या तरी शाळेत भेटलो ना, बस झाला. हायस्कूलला भेटलो किंवा मराठी शाळेत भेटलो, पण भेटलो हे महत्वाचं आहे. धन्यवाद मित्रा भेटल्याबद्दल. हे काय घेतला तुम्ही खावाला? ज्यूस घेतला. आणि तू काय घेतला भाई? पकोडा. अरे पकोडा मळव जाम आवडतं र. आणि तू काय घेतलास? पकोडा. तर मित्र हो, हा जो आपला प्रोग्राम जो आहे तर त्या प्रोग्रामसाठी आपल्यास कुठले म्हणजे आपल्या शिक्षकांचे रिव्ह्यू किंवा नागरिकांचे रिव्ह्यू आता आपण विचारूया. आता आपणास या जत्रेमध्ये म्हणजे या आपल्या बाजारामध्ये आपणास आपले सर मिळाले आहेत, मान्य श्री नागरगोजे सर. तर आपण नागरगोजे सरांकडून आपण एक दोन शब्द जे आपली रेटिंग आहे ना ती रेटिंग घ्या. सर, हा प्रोग्राम कसा वाटला? म्हणजे खूपच छान झाला, अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद झाला. आम्हाला खूप कमी विद्यार्थी येतील साहित्य घेऊन असं वाटलं होतं, पण प्रमाणापेक्षा जास्त. आणि तुम्ही इथं सांगितलं होतं की एक व्यक्तिमत्व विकास होतो. हां हां, त्यासाठीच हा उपक्रम राबवला होतो. पुस्तकी ज्ञान तर वर्गात मिळतंच, पण व्यावहारिक ज्ञान चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी हा उपक्रम आहे. आणि सगळ्या प्रकारचे जे इतर गुण आहेत ते वाढीस लागतात. खूप खूप धन्यवाद आपल्या भेटी दिल्याबद्दल. काय मग कसा वाटला आपला हा कार्यक्रम? छान वाटला, मस्त. तर आता आपण पुढे जाऊया. तुम्ही विकायला आला की खायला? खायला. अरे एक नंबर, वा वा. तू काय घेतलास विकायला का खायला आलास? तू काय फ्राईड राईस घेतलास? कसा फ्राईड राईस? तर आपण पुढे गेलो की इथे आपणास काही ओळखीचे चेहरे दिसतात. काय आहे तुझ्याकडं? पावभाजी. कशी आहे प्लेट? 20 रुपये. ठीक आहे, थोड्या वेळेत मी येतो. हा, सध्या वाढू नको, सध्या मध्ये वेगळे गिरायक नाही. तुझ्याकडे काय? पुरणपोळी. भरपूर मेहनत घेतली दिसतो पुरणपोळीसाठी. मेहनत किती लागते पुरणपोळीला? आणि आज या आपल्या या साईटला बघा, गर्दी भरपूर दिसते. म्हणजे पदार्थ हे जास्त चवीचे दिसतात असं मला देखील वाटतं, कारण ग्राहकही भरपूर गर्दी केलेली दिसते तिथे. आता कुठल्या साईडला वळू असं झालेलं आहे, तर आपण नेहमीप्रमाणे या साईडला वळू या. दादा भेटलेले आहेत आपल्याला, ओळखत असाल दादाला आपण नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये. दहीपुरी. तुझं नाव काय? काय आणला स्वीकारला? दहीपुरी. दहीपुरी बघूया, दहीपुरी. अरे वा, कशी आहे प्लेट? 5-2, 10-3. 10-3. मग 10 जर मी 6 मागलं तर द्यायला पाहिजे ना. आता मी कसा ब्लॉगर आहे ना, मला सूट पाहिजे का? नको. पण सूट देऊ नको, तू धंदा लॉस जाशील. तुझ्याकडे काय? अरे वा, सपोर्ट के काय? शेवटचे गुलाबजामुन. बाप रे, एक नंबर बिझनेस केलास रे भाई. जर आपण पुढे गेलं तर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ दिसतात. खऱ्या मतने मला देखील आज हॅपी आहे की आपे आहे? हॅपी नाही आहे, आपे. आता कसा बोलला असं एकदम असं आहे काय? मग परत येणार तुम्ही इथं? तुमचा का संपला? लस्सी आहे काय? लस्सी बासुंदी. हा सर, पनीर भुर्जी म्हणजे उपासात आलेली. कशी आहे भुर्जी? 10 रुपये प्लेट. मग मला 15 रुपयाची पाहिजे, भेटेल काय? भेटेल. मग ती कशी देशील? पहिली प्लेट अर्धी. अर्धी
तुझ्याकडे काय मी गेला कोथिंबीर विकायला आणलीस काय बोल मिसल आहे का ठीक आहे कशी प्लेट मिसल 20 रुपये तुझ्याकडे काय गुलाबजामुन आता आपण ज्या गलीतून आलो ते त्या गलीतून परत देखील जाणार आहे कारण काय आहे की या गलीमध्ये गर्दी जास्त दिसते पदार्थ जास्त चविष्ट दिसतात आणि इडलीवाला मला पाहिजे इडलीवाला कुठे आहे अरे बाप रे कसे भाई इडली 10-3 अरे एवढं स्वस्त एक नंबर काम करत असतील तुमच्याकडे काय भाजी गोल भाजी तुझ्याकडं काय उसलपुरी तुझ्याकडं इडली 5 रुपयाचे 2 चला आता पुढे जर गेलो तर आपला ढोकळा आठवतोय अरे वा कसा आहे ढोकळा 10 रुपये मोठ्याने बोला ना जरा 10 रुपये आपे कसे आहेत आता पुढे आहेत काय भाई तुझ्याकडं भेल रवा इडली आहे का ठीक आहे तुझ्या कसं आहे सगळ्यांचे पदार्थ खायला भेटत नाही पण येतो तुझ्याकडे खायला तुझ्या गोलगोल गोलगोल काय रे भाई मेंदू वडा मग चटणी नाही सोबत आहे ना भुर्जी पाव आहे काय तुमच्याकडं भुर्जी पाव कसा आहे भुर्जी पाव 10 रुपये तुझ्याकडे काय पाणीपुरी ओके पाणीपुरीचे ठेले जास्त दिसतात आज खऱ्या अर्थाने ह्या महोत्सवामध्ये मी माझं बालपण शोधत होते आणि शेवटी ते बालपण मी आज पाहिलं आहे आणि तुम्हाला देखील दाखवत आहे चला आता पाहूया आता नेहमी मुलांना व्यवहार ज्ञान शिकवणारे आमचे सर नेहमी तेच क्षणाला आम्हाला भेटलेले आहेत आता सर व्यवहार करतात ते आपण पाहूया कशी दिली 5 काय काय टाकलं त्याच्यात आणि आणखी 24 चव येण्यासाठी काय टाकते त्याच्यात हा समजा आता मी तुला 100 रुपये दिले तुम्हाला किती रिटर्न देणार 95 व्हेरी गुड आपण आता पाहिलंच आहे सरांचा व्यवहार आपल्या त्या भव्य म्हणजे मेला व्यवस्थेमध्ये होता आणि आता या देखील खाद्य महोत्सवामध्ये सरांचा व्यवहार आपल्या भरलेला आहे आता आपण पुढे जाऊया मग काय सर्व संपला मस्त छान असा व्यवसाय झाला तुझा मस्त एक नंबर काय होतं तुझ्याकडं बिर्याणी होती अरे बापरे लवकर आलो तर मला पण बिर्याणी भेटली असती तर आता आपण बाजार संपूर्ण फिरलो आहे खाद्य मेळावा पाहिलेला आहे आता आपण शाळेच्या अध्यक्षांना आपण जरा याबद्दल थोडी म्हणजे रिव्ह्यू त्यांचा विचारू सर कसा वाटला हा प्रोग्राम आपला हा प्रोग्राम म्हणजे जवळपास वर्षभर करायचा माझ्या मनात विचारच होता आणि आज तो योगायोग निवडला आलेला आहे सरांचं सर्व सरांचं सहकार्य तसं माझे कमिटी मेंबरचं सहकार्य तसेच गावातील पालकांचे सहकार्य म्हणजे हा बाजार ठेवायचा फक्त एकच हे होता की मुलांना व्यवहारिक ज्ञान करायला पाहिजे मुलांना खरेदी विक्री कशी करता येईल ते करायला पाहिजे उदाहरणार्थ कुठं मुलगा घ्यायला की त्याला एखादी वस्तूला किती खर्च येतो आणि किती आपण त्यात किती नफा मिळवतो हा यामागचा उद्देश होता खरं म्हणजे बेरीज वाजाबाकी ही सर्व मुलांना याचं ज्ञान होईल आणि वेगवेगळ्या पदार्थाची जशी मुलांना चव घेता येईल तशी पालकवर्ग आणि कमिटी मेंबर आणि खास करून आमच्या गावातील व्लॉगर म्हणून सागर पाटील याने या कार्यक्रमासाठी भेट दिली त्याबद्दल मी त्याचा अतिशय ऋणी आहे कारण गावातील कार्यक्रम हा जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रम हा कुठेतरी म्हणजे बाहेरच्या पातळीवर जावा हा यामागचा माझा म्हणजे स्वतःचा हेतू होता आणि तो हेतू मला साध्य झालाय असं या निमित्तानं वाटतं खूप धन्यवाद आपल्या रिव्ह्यूबद्दल संपूर्ण बाजार आपण फिरलोय गावातले नागरिकांनी देखील इथे उपस्थित दर्शवलेले आहे गावातले नागरिक दिसले
की प्रोग्राम छान वाटतो, कारण जर माणसं असली तरच एका प्रोग्रामला फार अशी मजा असते. दादा भेटले तिथं आम्हाला, खूप छान कार्यक्रम आहे आणि मुलांना हिशेबाची कल्पना येते, किती नफा किती तोटा याचे सुद्धा त्यांना समज येते आणि कुठला पदार्थ जास्त संपतोय हे आपण बघितलं. जे काही विद्या इकडे तिकडे स्टॉल आहे तिथे स्वतः बनवतात तिथे आणि विकतात, मुलांनी खूप एन्जॉय केलं. खूप खूप धन्यवाद आपले. आमच्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळवणे येथे हा आठवडी बाजार खाऊ गल्ली हा नवीन उपक्रम आयोजित केलेला आहे. तो उद्देश असा आहे की चार भिंतीच्या पलीकडे मुलांना जे शिक्षण मिळालं पाहिजे ते या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळते. व्यवहारज्ञान असेल, गणित असेल किंवा 21व्या शतकातील जीवनावश्यक जी कौशल्य आहे ते रुजवण्याचा प्रयत्न आमचा छोटासा प्रयत्न आहे. त्याचा उद्देश एकच आहे का मुलांना बाहेरच्या जगातलं ज्ञान व्हावं. कारण मुलांना पुस्तकी ज्ञान भरपूर असतं पण व्यवहारज्ञान खूप कमी असतं आणि ह्या बाजाराचा उद्देश काय आहे की मुलांना तो व्यवहारज्ञान मिळालं पाहिजे, मुलांमध्ये ती कौशल्य आत्मसात झाली पाहिजे. आता उदाहरणार्थ बघा, मुलं इथं व्यवहार करत आहेत छान, तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे आणि हेच त्यांना उपयोगी येणार आहे पुढच्या जीवनामध्ये. आता मार्केटिंगची जी काय आहे ती मार्केटिंगसुद्धा कसं तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं असेल की स्टॉलवर त्यांनी एका त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कल्पकतेने त्यांनी बोर्ड लावलेले आहे, छोटे का असले पण बोर्ड लावलेले आहे. म्हणजे त्यांना ती मार्केटिंगची जी आहे संकल्पना तीसुद्धा त्यांना यातून त्यांना शिकायला मिळते. म्हणजे कोणत्या प्रकारे मार्केटिंग केली पाहिजे, आपला माल कोणत्या प्रकारे विकला पाहिजे आणि हे आपल्याला खूप आवश्यक आहे. आज मुलं फक्त पुस्तकी काय करतात, ज्ञान घेऊन फक्त आपली नोकरी किंवा काय, आपल्याकडे आपले जी मुलं आहेत ती या धंद्याकडे उद्योगधंद्याकडे वळत नाही आहे. त्या आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपण एक प्रकारे संधी दिलेली आहे का तुम्ही कशाप्रकारे व्यवसाय करू शकता. आज छोटे व्यवसाय सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या देशाचा एक उपक्रम आहे की काय करा, आत्मनिर्भर बना, म्हणजे स्वतः व्यवसाय करा आणि हा उद्देश पण आम्ही या माध्यमातून या उपक्रमातून साध्य करण्याचा प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद सरांचं. म्हणजे आपलं शब्द भांडार जे आपण ऐकलं ना त्याबद्दल म्हणजे खूपच छान वाटतं, खूप छान असे सर. खूप धन्यवाद आपले. आपण पण आमच्या ह्या उपक्रमाची तुम्ही माध्यमातून प्रसिद्धी करता याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. उपक्रमामध्ये आपण दोन शब्द बोलले तर आमच्या प्रेक्षकांना खूप छान वाटेल. तर आमच्या रायगड जिल्ह्या परिषद शाळा केळवणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खाद्य उत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. यावर्षी 99 जवळपास स्टॉल यावेळेस करण्यात आले, उभारण्यात आले आणि विद्यार्थ्यांना शक्यतो एकाच पदार्थाचं रिप्युटेशन होऊ नये यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे जवळपास 99 स्टॉलपैकी 80 ते 90 स्टॉल हे वेगवेगळे अन्न पदार्थाचे आहे आणि त्याच्यामध्ये रिप्युटेशन झालेलं आहे. तर त्यामधून मुलांना व्यवहार कसा करायचा, वस्तू बनवायची कशी, ते वस्तूसाठी मार्केटमधून आलेला खर्च किती, मग खर्च जाऊन आपल्याला उरेल किती, हे सगळं गणित ते व्यवहारिक गणित ते गणिताची गोळाबेरीज ते विद्यार्थी करत आहेत आणि ह्या गोळाबेरीजेतून त्यांना अजून व्यवहारिक ज्ञान त्यांचं परिपक्व होत आहे. त्यामुळे भविष्यात अजून होईल सुद्धा तर आता आपण भेटूया शाळेतल्या मुख्याध्यापिका मॅडम. कसं आहे की मुख्याध्यापिका मॅडम होय शाळेमध्ये शिकत असताना जो मॅडम वर्ग होता त्यांचे एक संस्कार घडण्याचे आमच्यावर फार मोठे उपकार आहे. खरंच आज देखील मॅडमची ती छडी आठवते, ती छडी होती म्हणून आम्ही कुठेतरी चांगल्या मार्गाला आहोत. होय आज देखील त्या मॅडमची मला आठवण येते, म्हणजे आमच्यावेळी भोईर मॅडम वगैरे होत्या किंवा पाटील मॅडम वगैरे होत्या. आता आपणास या शाळेची खुर्ची चालवणारे देखील मॅडम आहेत, त्यांचे देखील आपण वाईट म्हणजे त्यांचे देखील रिव्ह्यू. तर आपण शाळेतल्या ज्या मुख्याध्यापिका मॅडम आहेत त्यांच्याकडनं आपण या कार्यक्रमाबद्दल दोन शब्द बोलूया. कारण कसं आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये मॅडमची मुख्य भूमिका ठरणार आहे, कारण त्या मुख्याध्यापक आहेत म्हणजे मुख्य भूमिका ठरणार आहे. चला आपण मॅडम आपण दोन शब्द या आपल्या कार्यक्रमाबद्दल बोलावे. आम्ही ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा नियोजन केलं तेव्हा एवढा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल असं आम्हाला काही वाटलं नव्हतं, पण आज पालकांचा रिस्पॉन्स, मुलांचा रिस्पॉन्स आणि हा सगळ्या शिक्षकांचा रिस्पॉन्स इतका चांगला आहे. त्यामध्ये माध्यमिक विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत आणि त्यासुद्धा इथे खरेदी करून खाऊ खात आहेत, त्यांनाही हा स्टॉल खूप आवडलेला आहे आणि आम्हालाही खूप आवडला. खूप खूप धन्यवाद आपले दोन शब्द दिल्याबद्दल. आणि व्यक्तिमत्व विकासाबद्दल तुम्ही काही दोन शब्द बोलले तर बरे म्हणजे या कार्यक्रमाबद्दल. या जो स्टॉल लावलेले आहेत याच्यामधून मुलांना आपल्याला गणिताचं संबोध, खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा व्यावहारिक गणित कसं असतं, व्यवहारामध्ये त्यांचा आपल्या गणिताचा कसा उपयोग करून देता येईल हे सगळं समजलं जातं. त्यानंतर मुलांमध्ये बेरीज वजाबाकी किंवा
पैसे किती आले, किती कमी द्यायचे परत, त्याच्यामधून वजाबाकीची संकल्पना ज्या गणिताचे संबोध आहेत त्या पक्के होतात. त्यानंतर व्यवहारिक ज्ञान कसं आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडतं ते समजतं. खूप खूप धन्यवाद आपले दोन समजल्याबद्दल. भरपूर अशी गर्दी दिसते. वहिनी कसा वाटला उपक्रम आपला? मस्त वाटला. ओके ओके, कसं आहे तुम्हाला सर्व नागरिकांना आवडलं म्हणजे मला देखील आवडलं असं आहे. मित्र हो, वर्षानुवर्ष लोटत गेली, शेवटी आमची पिढी आता म्हणजे ज्या शाळेतून गेली पण आता आपल्या मुलांची देखील पिढी आता या शाळेमध्ये आली आहे. तर आपला वर्गमित्र भेटलेला आपला वासुदेव ठाकूर, हा मित्र कसा वाटला आपला उपक्रम? आपला उपक्रम छान आहे पण मुलांचे पण तेवढी गर्दी आहे आणि पालक पण तेवढेच आलेले आहेत. हा आयोजन केलेलं आहे तरी पण आपल्याला चांगलं वाटलेलं आहे. आणि शाळेची आठवण झाली की नाही? शाळेत तर भरपूरच मजा येत आहे. शाळेतला तर आठवणी काढायला तर तेवढेच कमीच आहेत. सर्व मित्र वगैरे भेटले, कॉलेजला गेलो तरी आपण भेटलो तरी मित्रांना आवाज देतो, हाक मारतो, कसं आहे कसं आहे कसं नाही असं आपण मित्रांना विचारला जातो. बरं ना, आता प्रोग्राम पण असा आहे ना की आपण आज वर्गमित्र करून दोन वर्गमित्र भेटले. आपण ज्या आपण शाळेमध्ये मजा नाही केली ना, ते खाद्यपदार्थाची ती मजा मुलाही केलेली आहे. हो, आणि एक तुम्हाला काय वाटते? मला छान वाटतं. तर आपण आता कुठेतरी आपलं बालपण जगतो असं मला पण वाटतं. आपलं बालपण असा गेलं आणि मला काय की वर्गमित्र मिळाले म्हणजे आणखी मजा मला वाटली. खूप खूप धन्यवाद आपल्या भेटल्याबद्दल. असं भेटत राहा, हात साथ मारत राहा. जसं जसं वेळ होतो तस तसा आपणास गर्दी वाढलेली दिसते. बघूया गर्दीमध्ये लोकप्रतिनिधी देखील त्याही सहभाग नोंदवलेला आहे. वहिनी कसा वाटला प्रोग्राम? मस्त, एकदम छान. छान वाटला. मार्केट फिरता फिरता आपणास आणखी एक नवीन पदार्थ भेटलेला आहे. काय आहे तुझ्याकडे? केक आहे. कसा आहे केक? 5 रुपये. ठीक आहे. हा आजचा कार्यक्रम हा पहिला नाही, त्याच्या अगोदर बरेचसे कार्यक्रम झाले. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलवणे आणि शाळा व्यवस्थापन समिती केलवणे यांच्या संयुक्त विद्यमाने या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की जास्तीत जास्त उपक्रम आपण या शाळेमध्ये शाळेमधील मुलांसाठी आपल्याला जे राबवता येईल ते राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यापैकी पहिला आपण जो कार्यक्रम राबवला तो म्हणजे डोळे तपासणी. नेत्र तपासणी लायन्स क्लब पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण नेत्र तपासणीचं शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिरामध्ये जवळजवळ 360 मुलांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये 15 ते 20 मुलांना चष्म्याचं वाटप त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आपण कार्यक्रम घेतला तो सांस्कृतिक कार्यक्रम दहीहंडी असेल किंवा नवरात्रीमध्ये गरबा गांधी असेल. त्याच्यानंतर मायक्रो विजन पनवेल, त्याचबरोबर आमचे सन्माननीय अध्यक्ष अमोल पाटील आणि त्यांचे सहकारी सदस्य गायकवाड सर यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी मायक्रो विजन तर्फे रक्तगट तपासणी केली. आणि त्या रक्तगट तपासणी म्हणजे बघा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामगिरी करत असताना विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती पडलं की आपलं ब्लड ग्रुप कोणता आहे आणि ते सुद्धा या शाळेनं, या शाळेच्या व्यवस्थापन कमिटीनं, सर्व सदस्यानं अतिशय मेहनतीनं, म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही शिक्षक एखादा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी मी प्रयत्न करतो की तेवढ्याच जिद्दीनं या शाळेचे सन्माननीय अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील यांनी आम्हाला मौलाचं सहकार्य केलं. आणि वेळोवेळी आज तर आपण पाहतो की गेल्याच आठवड्यामध्ये आपण मंगळवार आणि बुधवार एक वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ती काल झाली, त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम द्वितीय क्रमांक जे देणार आहे ते 26 जानेवारीला आपण वाटप करणार आहोत. त्याचबरोबर गेल्या वर्षी जे गुणवंत विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास झाले त्यांच्यासाठी सुद्धा ते बक्षीस समारंभाचं आयोजन आहे, ते 26 जानेवारीला आपण करणार आहोत. आणि त्याच धर्तीवर आज शनिवार दिनांक जे खाद्य पदार्थ मेळावा जो आयोजित केला आहे आणि त्या मेळाव्याला आपण पाहतोच आहोत की सर्व पालकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी
त्याचबरोबर शाळा कपडे अध्यक्षांनी आम्ही आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि खास करून आमच्या मुख्याध्यापक मॅडम यांनी जे मनावर घेतलं जे आयोजन आणि त्याच्याही पेक्षा आम्हाला भरभरून पुस्तकाकडे मिळालं आहे। पालक वर्गाचे तर आम्ही आभार व्यक्त करतो, पालकांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी दर्शवली। आमचा उद्देश एकच होता की हा मेळावा आपण का ठेवावा की जेणेकरून विद्यार्थ्यांना एक आनंद घेता येईल, मजा घेता येईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये जो व्यवहार आहे, काही विद्यार्थ्यांना गणित व्यवहार जमत नाही तर देवाणघेवाण कशी करावी, पैशांचा हिशोब कसा करावा, या प्रकारे त्यांना हे शैक्षणिक जे काम जे आहे ते काम सुद्धा त्या ठिकाणी करता येईल या उद्देशाने हा मेळावा घेतला। या मेळावा घेत असताना त्या ठिकाणी आम्हाला जागा अपुरी पडली, खरं म्हणजे जागा जर मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली असती। या मेळाव्यामध्ये आम्ही 34 ते 37 विद्यार्थी घेतले, परंतु आमचे खालचे विद्यार्थी आम्हाला घेता आले नाही, जागेच्या अभावी आम्हाला त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभाग करता आला नाही। परंतु पुढच्या वर्षी आम्हाला जर जागा त्या ठिकाणी कॅनवटची आपली शाळा होती, परंतु त्या ठिकाणी नादुरुस्त असल्यामुळे तिथं बेंच नाही आणि 100 बेंच या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेणं हे काही तेवढं परवडलं नसलं, म्हणून आम्हाला जागेअभावी या ठिकाणी हा मेळावा घ्यावा लागला। परंतु असो हा मेळावा अतिशय उत्साहात आनंदात आणि विद्यार्थ्यांचं तुम्ही पाहता आहात की विद्यार्थी अगदी मोठ्या आनंदाने हा मेळावा आहे त्याची तयारी त्यांनी 4-5 दिवसा अगोदरच केली आहे। त्या सर्व पालकांचे त्याचबरोबर या सर्व कमिटीचे आणि माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचे सुद्धा आणि खास करून तुम्ही असाल किंवा चांगदेव शंकर म्हणजे त्यांना आपण अजय शंकर त्यांनी तर मला रात्री फोन केला की त्यांना सांगितलं की सागर पडे येणार आहे, तर ते म्हणाले की मी सागर पड्यांशी बोललो आम्ही ते हे करू आणि ते पण आम्हाला वारंवार म्हणजे जो आमचा कार्यक्रम असतो त्याच्यावेळी ते आम्हाला सहकार्य करतात आणि आमची बातमी ते लावण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सुद्धा आमच्या शाळेला तुम्ही सुद्धा या शाळेचे घटक आहात, केलवडे पाडा शाळा असली तरी या केलवडे गाव आहे आणि तुम्ही या ठिकाणी हे सर्व लाईव्ह केलं किंवा ब्लॉग बनवलात त्याबद्दल तुमचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। आजचा मेळावा चांगला झाला, यशस्वी झाला, याच्या पुढे सुद्धा अनेक उपक्रम आहेत त्या यशस्वी पक्षामध्ये, ते सुद्धा आम्ही याच मोठ्या भीतीनं आणि मेहनतीनं आम्ही साजरे करू अशी मी जाणतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये माझा सन्मान झालेला, खूप छान वाटलं, कुठेतरी आपण चांगलं काम करतो याची पोच पावती मिळाली, असं वाटतं की जग जिंकलं। आता फळ फिरता फिरता आणखी एक आपला वर्गमित्र भेटलेला आहे, आपला सुशील कडू साहेब, आपला साहेबच बोलला गेल। अरे मित्रा तुला भेटलो ना आणि शाळेतली आठवण तरी झाली, आपण पण असं कधी केलंच नाही ना, हो आपण कधी केलंच नसतं, बघ आता आपल्याला आपल्याला भेटते तरी काहीतरी करायला, खाऊ एक खाण्याचा जरा आस्वाद घेऊया। हो ठीक आहे ठीक आहे। तर आता बाजाराच्या बाहेर एक आणखी एक व्यापारी चालत येत आहे, काय ना मित्रा नाव तुझा? आणि काय आणलास तुम्ही? ब्रेड रोल। कसा ब्रेड रोल? छान छान। अरे हो पण किंमत कशी आहे? 10 रुपये। 10 रुपये काय? ओके। तर मित्र हो आज या शाळेमध्ये म्हणजे जो हा जो सोहळा आहे तो छान आहे, म्हणजे सोहळा म्हणजे उपक्रम छान आहे आणि माझा सत्कार देखील झालेला आहे। कसं आहे मी या शाळेत शिकलो आणि त्या शाळेत माझा सत्कार झाला, म्हणजे आता फार म्हणजे काहीतरी जग जिंकल्यासारखं वाटतं, कारण आपल्या शाळेमध्ये संस्कार होणे आणि राजभवन संस्कार होणे याच्यामध्ये भरपूर फरक असतो। तेव्हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की तुम्ही टकाटक मी सांगा आणि आमचे जे मित्र आहेत ना ते काहीतरी बोलतात ते तुम्ही ध्यानपूर्वक ऐका। खूप खूप धन्यवाद मित्र, असंच आपले सोबत राहू द्या।